आम्ही त्यांच्याकडे माफ करा वगैरे अशा काही मागण्या कोणी केलेल्या नाही. आम्ही ठरवायचं त्यांना माफ करायचं की नाही आम्ही ठरवणार. ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष जो महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी एक प्रखर हिंदुत्ववादी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणा पैसा याचा वापर करून तोडला, हा महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. त्याच्यामुळे या राज्याची जनता ठरवेल भारतीय जनता पक्षाला माफ करायचं की नाही. आणि मला असं वाटतं त्यांनी ज्या प्रकारचा हा गुन्हा केलेला आहे या राज्याची जनता ही वेदना विसरणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला कदापि माफ करणार नाही. तुम्ही काय माफीचं वाटप करायला बसला का? याला माफ केलं, त्याला माफ केलं, त्याला माफ केलं, नाही. महाराष्ट्राच्या कायद्यात घुसलेला हा बाण हा घाव आहे. महाराष्ट्र सहजासहजी विसरणार नाही आणि शिवसेना तर नाही. पण मग याचा अर्थ काय समजायचा की भाजपकडनं कधी मैत्रीचा हात आला तर तो स्वीकार? अजिबात नाही, अजिबात नाही. मी स्पष्ट व्हायला परफेक्टपणे सांगतो, कारण राजकारणामध्ये मतभेद होत असतात, टोकाचे मतभेद झालेले असतात राजकारणात. यापूर्वी झाले अनेक पक्ष आमचे झाले असतात, पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला पक्ष तोडता तोडता आणि चोर आणि लफंगांच्या हातावर ठेवता, हां, कोण तुम्हाला माफ? मला अजित दहा काय होतं म्हणायचं मी माझ्या पक्षाविषयी. त्यांचे पदाधिकारी बऱ्यापैकी महाराष्ट्रात सध्या प्रमुख पदांवर काम करणारे सगळेच लोक हे शिवसेनेतच होते. शिवसेना नक्की आणि बाळासाहेब ठाकरे नसते तर आपण कुठे असतो? त्याची उजळणी आणि आत्मचिंतना प्रत्येकाने केलं पाहिजे. मूळ शिवसेना जागेवरच आहे. जरी भारतीय जनता पक्षाने ती निघली असली, कोणाच्या नावानं करून दिली असली, तरी मूळ शिवसेना ही मूळ शिवसेना.